आपल्याला सगळ्यांनाच या गोष्टीची कल्पना आहे की हेल्दी राहण्यासाठी वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे, परंतु बऱ्याचदा सगळ्या गोष्टीची कल्पना असून देखील आपल्याकडून काही गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. असंच काही माझंही झालं. एखाद्या महिन्यापासून माझं वर्कआउट बंद होतं, परंतु सध्या मी कॉन्सन्ट्रेट केलं आहे माझ्या वर्कआउटवर. तर जिम आमच्या सोसायटीमध्ये बरंच मोठं आहे. एवढं मोठं जिम मी तरी कधी कुठे बघितलं नाही. आणि जिममध्ये आल्यानंतर व्यायाम करायला सुरुवात करण्याआधी आपल्याला थोडंसं वॉर्मअप करायचं असतं. आपलं शरीर जे आहे त्याला थोडं वॉर्म करायचं असतं. एक्सरसाइजसाठी आपल्या शरीराला तयार करायचं असतं. म्हणजे कुठल्याही एक्सरसाइजने आपल्याला पेन नाही झाली पाहिजे, इजा नाही झाली पाहिजे, दुखापत नाही झाली पाहिजे, ह्या गोष्टींचा विचार करून सर्वात प्रथम आपल्याला वॉर्मअप करायचं असतं. म्हणून मी थोड्याशा ह्या एक्सरसाइज करून घेते वॉर्मअप म्हणून, आणि नंतर मग माझ्या वर्कआउटला सुरुवात करते. तर याच्यामध्ये मी आज दोन एक्सरसाइज तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. त्या एक्सरसाइज जर केल्या तर तुमच्या पोटावरचे फॅट कमी व्हायला नक्कीच मदत होईल. आपण बायका म्हटलं की आपल्याला सगळ्यात जास्त फॅट असतं पोटावर, टमी फॅट, कारण की आफ्टर मॅरेज डिलिव्हरी होते, आपली मुलं होतात, सीजर होतं, किंवा नॉर्मलही डिलिव्हरी झाली तरी आफ्टर डिलिव्हरी पोटावर फॅट जमा होता. आणि कधी कधी तर आई होण्याआधीही वजन जर वाढलं तर पोटावर सगळ्यात पहिले फॅट जमा होता, हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर या आज ज्या मी दोन एक्सरसाइज दाखवणार आहे, तुम्ही त्या कुठंही केव्हाही करू शकता. आणि विश्वास ठेवा, त्या एक्सरसाइज केल्यानंतर तुमच्या पोटावरचे फॅट कमी व्हायला 100% तुम्हाला मदत होणार आहे. एकदम सोप्या, कोणीही करू शकेल अशा त्या एक्सरसाइज आहे. इवन आत्ता जे मी हे करते ना, ही सुद्धा एक एक्सरसाइजच आहे. हे जरी तुम्ही याच्याने सुरुवात केली, आता समजा मी नंतर ज्या एक्सरसाइज दाखवणार आहे त्या थोड्या जंप टाईप आहे, उडी मारण्यासारख्या आहे, पण समजा तुमचं वजन जरा जास्त आहे आणि तुम्ही उडी नाही मारू शकत, तर तुम्ही असं केलं, नुसतं हळूहळू पाय उचलून अशी सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. आता मी इथे जम्पिंग जॅक याला म्हणता, ह्या अशा पद्धतीने मी उड्या मारते. तर तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही हळूहळू मारा उडी, डिस्टन्स कमी ठेवा पायांमध्ये, आणि सुरुवातीला 10 सुरुवात करा, मग हळूहळू वाढवा 10-20. मी काय करते, मी प्रत्येक एक्सरसाइज जी आहे ती मी 60 काउंट करते, 60 आणि 60 मी 3 सेट करते. असे मी बऱ्याचशा एक्सरसाइज करते. परंतु तुम्ही जर नव्याने सुरुवात करत असाल तर मी तुम्हाला हेच सांगेल की जेव्हा आपण कुठली गोष्टची सुरुवात करतो त्यावेळेस आपण कमी याच्याने सुरू केलं पाहिजे. इवन वेट ट्रेनिंग जरी असेल किंवा आपल्याला जिममध्ये जाऊन वजन उचलायची आहे, नाही का, तर सुरुवातीला 2.5-2.5 किलोचे डंबेल, इवन जर त्या जिममध्ये 1 किलोचे अवेलेबल असतील तर तुम्ही तेही उचलून स्टार्ट करू शकता. तर हे बघा, ह्या आता मी याला स्लो केलं आहे, मी खूप फास्ट करते ॲक्च्युली. तर आपण हळूहळू स्पीड वाढवू शकतो. तर ही जी एक्सरसाइज आहे ना, ही आपल्या पोटावरचे फॅट कमी करायला खूप हेल्प करते. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, मी 60-60 3 सेट करते. तुम्ही 10-10 3 करू शकता, मग नंतर ग्रॅज्युअली तुम्ही वाढवू शकता. नंतर 15-3 करा, 20-3 करा, असं हळूहळू तुम्ही वाढवू शकता. परंतु ह्या एक्सरसाइज खूप इफेक्टिव्ह आहे, याच्याने आपल्या पोटावरचे फॅट 100% कमी होतं. पण हो, तेच की कन्सिस्टन्सी असली पाहिजे, रोज ह्या एक्सरसाइज केल्या पाहिजे. तुम्हाला शक्य असेल तुम्ही जिममध्ये किंवा जिममध्ये करा, किंवा गार्डनमध्ये करा, किंवा तुमच्या घरामध्ये करा, कुठेही तुम्ही करू शकता. अगदी सोप्या अशा ह्या एक्सरसाइज आहे. परंतु हे पण तितकंच खरं आहे, एक्सरसाइज बरोबर आपल्याला आपल्या डाएटचा देखील थोडासा लक्ष ठेवलं पाहिजे डाएटवर, की आपण कमीत कमी गोड पदार्थ नाही खाल्ले पाहिजे. तुम्हाला ही एक्सरसाइज लक्षात येत असेल. आधी मी नीमध्ये फोल्ड करून पायाला सरळ वरती उचललं आणि आता सरळ असं पुढे पसरवलं. तर आपण बाहेरचे जे केक, पेस्ट्रीज किंवा फास्ट फूड, जंक फूड, इवन शुगरी पदार्थ, कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम, घरामध्ये सुद्धा शुगर एकदम बंद नाही होत, आय नो, बट आपण त्याचं प्रमाण कमी करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींकडेही जर थोडं लक्ष दिलं ना, तर आपलं वजन लवकर कमी व्हायला मदत होते. मी खूप सगळा एक्सरसाइज करते ॲक्च्युली. मला वर्कआउट करायला खूप आवडतं, पण माझं कसं होतं आहे, सध्या इकडे तिकडे ठाणे, हैदराबाद, मग काही गॅप पडतो आणि मिस होतं वर्कआउट. पण सध्या तरी मी इथे रेग्युलर करते वर्कआउट.
हाय गाइस, वेलकम टू मी सोनाली। आणि आज आहे श्रावण महिन्याचा चौथा सोमवार। तर मी मंदिरात जाण्यासाठी रेडी झाले। व्हाईट ड्रेसेस मी कॅरी केला आहे आणि व्हाईट साड्या मंदिरात जाण्यासाठी। तर प्रशांतजींना आज आज पॉसिबल नाही होणार यायला, तर ते मला बोलले की तू ऑटोने चालली जा मंदिरामध्ये। तर मी रुद्राभिषेक करण्यासाठी मंदिरात जात आहे। आणि हो, माझ्या मी खूप थँक्यू म्हणेल त्या माझ्या मैत्रिणींना अगदी मनापासून, ज्यांनी मला मिस केलं, ज्यांनी मला खूप छान छान मेसेज केले की युट्यूब उघडावं असं नाही वाटत बा, सोनाली तू व्हिडिओ काने टाकते, व्हिडिओ काने बनवते। तर ते मी तुम्हाला सांगेल आल्यानंतर। पण आता मला मंदिरात जाणं गरजेचं आहे, कारण प्रदोष काळामध्ये रुद्राभिषेक ही सेवा झाली पाहिजे। तर चला, आता ऑलरेडी 4:30 वाजून गेले, तर मी आता मंदिराच्या दिशेने निघाली। मी एकदा मंदिरामध्ये जाऊन रुद्राभिषेक करून येते आणि मग आल्यानंतर तुमच्याशी बोलते। आता आज चौथा सोमवारी शिवमूठ जी आहे ती जवळच आहे, परंतु माझं कन्फ्युजन आता असं झालंय की फ्लॅक्सीड जे असतं त्यालाही जवळच म्हटलं जातं, आणि आम्ही कशाला जवळच म्हणायचो, गव्हामध्ये गव्हाचा जो दाना असतो त्याला असं कडक कोटिंग असतं ना, ते गहू निवडताना ते निघायचं त्यात, तर त्यालाही आम्ही जवस म्हणायचो। तर कुठली जवस हे माझं कन्फ्युजन झालंय ऍक्च्युली। तरी पण प्रशांतजी मला बोलले की फ्लॅक्सीड आहे ना ते जवस। तर इथे सोसायटीच्या शॉपमध्ये मी गेली होती फ्लॅक्सीड घ्यायला, पण मला काही मिळालं नाही। तर आता मंदिरात जाईपर्यंत जर मला फ्लॅक्सीड अवेलेबल झालं तर मग मी घेईलच, पण मला तुम्ही कमेंट करून सांगा यावेळेस जरी मी चुकून फ्लॅक्सीडच्या मुख वाहिल्या, पण ॲटलिस्ट मला हे कळणं गरजेचं आहे की शिवमूठ जी जवस असते ते फ्लॅक्सीड की गव्हाचं, ते गव्हामध्ये जे निघतात ती जवस। तर हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मला तरी कळेल की नेमकी शिवलिंगावर कुठली जवस अर्पण करतात ते। आली मी मंदिरामध्ये, आज गर्दी नाही आहे, तर तुम्हाला हे पूर्ण मंदिर दाखवते मी। पाय वगैरे धुण्याची सोय आहे आणि बरंच मोठं मंदिर आहे। आणि आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये श्रावणी सोमवारी मंदिरामध्ये खूप गर्दी असते, पण ह्यावेळेस माझे 4ही सोमवार एकदम छान बसून असा रुद्राभिषेक झाला। हे बघा इथे शिवलिंग, तर इथे काही एवढी गर्दी नसते। हे बघा इथे नंदी आहे आणि इथे पण नंदी आहे, आणि यांचं मंदिर धुण्याचं काम चालूच असतं। चला आता मी पूजा करून घेते। मी शिवलिंगाला पाण्याने दुधाने स्नान घातल्यानंतर अशा पद्धतीने भस्म आणि फुलाने शिवलिंगाची छान अशी पूजा केली आहे, आणि इथे माझं आता रुद्राभिषेक इथे मी सुरू करणार आहे। इथे अगरबत्ती आणि दिवा वगैरे मी लावून घेतली, आणि हो मला ती जवस मिळालंच नाही याचं मला खूप वाईट वाटतंय। बघा मंदिराच्या बाहेर जे फुलवाले भाऊ आहे ना, त्यांनी मला 108 बेल असा निवडून छान आणून दिला। आता मी बेल अर्पण करून घेते, वाचन करायला सुरुवात करायच्या आधी। आता मी रुद्राभिषेक करायला सुरुवात करते। हे साधारण आरत्या वगैरे असं 1-1.5 तास लागेल मला सगळं करायला। चला आता मी रुद्राभिषेक करून घेते। काल ऍक्च्युली मंदिरातनं यायला खूप उशीर होऊन गेला होता, आणि माझे महिन्याभराचे जे उपवास चालू आहे, आणि मी काय असं फराळ वगैरे करत नाही। दुपारी सकाळी गुळाचा चहा पिते मोठा कपभर, आणि दुपारी थोडेसे ड्रायफ्रूट खाते, जसे की 8-10 काजू, 8-10 बादाम आणि 4-5 डेट्स खजूर। आणि म्हणून मग मला रात्री खूप भूक लागली होती, आणि तरी मी मंदिरात जाण्याआधी स्वयंपाक सगळा करून गेली होती। वांग्याची भाजी, डाळ, भात आणि भाकरी करायच्या भाकरी ठेवल्या, तर नागलीच्या भाकरी कसं आधी जर करून ठेवल्या ना त्या वातड होतात। तर मला एवढी भूक लागली होती, मला असं झालं मी कधी भाकरी बनवेल आणि कधी जेवण करेल, मग त्याच्यामुळे मला काही शूट करायला जमलंच नाही। तर हो, बऱ्याचशा मैत्रिणींनी मला मेसेज केले की ताई तुझे व्हिडिओ का येत नाही, सोनाली तू व्हिडिओ का टाकत नाहीये, आणि थँक्यू सो मच की तुम्ही मिस केले माझे व्हिडिओ, मला मिस केलं। पण तुम्ही समजू शकता, 4 वर्ष जवळजवळ नॉट अ शॉर्ट टाईम, नाही का, एवढा मोठा पिरियड मी युट्यूबला दिला आणि जवळजवळ 1100 व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत, तरी पण मला पाहिजे तसं सक्सेस मिळत नाहीये। आणि जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मे बी माझ्यासाठी युट्यूब नसेल किंवा माझ्या नशिबात आत्ता सक्सेस नसेल,
तर असंच काही मलाही वाटायला लागलंय, परंतु तरी सुद्धा मी असं ठरवलंय की एकदम बंद नाही करणार मी, कारण माझ्या मुलांनाही जेव्हा हे कळलं, करीना, प्रतीकला, इव्हन प्रशांतजी सगळे मला रागवले, सगळे म्हटले की आपण परमेश्वर कृपेने आपल्याला पैसे यायलाच पाहिजे असं नाहीये, म्हणजे खूप आम्ही पैसेवाले असं नाही, पण खाऊन पिऊन सुखी आहोत, तर नाही आले तर नाही आले, पण तुला ते करायला मजा वाटते. माझ्या मुलांचं तर हेच म्हणणं की तू बिझी असते आणि तुला ते करायला मजा वाटते, रिकाम राहण्यापेक्षा तू कर मम्मा, तू कर मम्मा, कारण आपण म्हणतो ना रिकाम डोकं सैतांचं घर. आणि फॅक्ट आहे की मला ते करायला खूप छान वाटतं. आणि आता मी हैदराबादला इथे मला काही काम नाही, लिटरली म्हणजे सकाळी 10 मी जेव्हा जिमला जाते माझ्या घरातले सगळे कामं करून हाऊस हेल्पर मी इथली बंद केली, म्हणजे प्रशांतजी डब्बा घेऊन जातात, तर त्यांचा ब्रेकफास्ट, त्यांचा टिफिन, त्याच्यानंतर गॅस ओटा क्लीन करणं, भांडे घासणं, घराला झाडू, फरची, धुणं, डस्टिंग, A to Z कामं करून मी 10 जिमला जाते. 10 ते 12 दोन तास मी जिममध्ये वर्कआउट करते आणि 12 येऊन मग परत एकदा आंघोळ करते. सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करते, कारण श्रावण महिना चालू आहे आणि इतकं स्वेटिंग होतं मला, इतकी घामणी लतपतून जाते मी की परत आल्यावर मी आंघोळ करते आणि मग असंच जातो दिवस माझा. कधी रुद्राभिषेक करते, कधी स्वामींचं सारामृत वाचते, सोशल मीडियावर टाइमपास करते, काही फोन कॉल्स करते बहिणीला, बहिणींना, आईला, फ्रेंडला, असाच माझा दिवस पास होतोय. पण हो, वाईट तर मला स्वतःलाही वाटतंय, तुम्ही माझ्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघा की एखाद्या गोष्टीसाठी आपण 4-4.5 वर्ष दिले आणि तरी आपल्याला सक्सेस नाही मिळाला आणि आपण ती गोष्ट बंद केली, तर ते दुःख म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. इव्हन मी एकटी असते तेव्हा मी इमोशनलही होते, तुम्ही समजू शकता की का हो असं, काय झालं, मी कुठे कमी पडले. माझ्या परीने तर मी खूप प्रयत्न केले, म्हणजे कुकिंग व्हिडिओज, मेकअप व्हिडिओज, त्याच्यानंतर एक्सरसाइज व्हिडिओज, वेट लॉस व्हिडिओज, डाएट व्हिडिओ, ट्रॅव्हल व्हिडिओ, माझं डेली रुटीन, सगळ्या प्रकारचे व्हिडिओ. आणि ऍक्च्युली एक असतं ना की तुम्ही तुमची निश पकडा की तुम्ही कशात बेटर आहात, कुठली गोष्ट तुम्ही चांगली करू शकता आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवा. पण माझ्या पहिल्यापासूनच हे डोक्यात होतं की माझ्या चॅनलवर सगळ्याच गोष्टी राहतील, लाईफस्टाईल, मेकअप, ट्रॅव्हल, डेली रुटीन, हे माझ्या पहिल्यापासून डोक्यात होतं. म्हणून मी या सगळ्याच गोष्टी अपलोड करत गेले व्हिडिओवर आणि मे बी तिथेच मी रॉंग झाले असेल असं मला वाटतं कधी कधी, की मी कुठली तरी एकच गोष्ट करायला हवी होती. आणि आता सुदैव म्हणा, दुर्दैव म्हणा, मित्र म्हणजे कुटुंब असं वाटलं गेलं कामानिमित्त, शिक्षणानिमित्त, चौघ 4 ठिकाणी होऊन गेलो मी आहे चला प्रशांतजींबरोबर. आणि मग डेली रुटीन असंही वाटतं ना की आपण बनवतो, काहीतरी बघणाऱ्यांनाही छान म्हटलं पाहिजे, ते एंटरटेन झाले पाहिजे किंवा त्यांना काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे, एज्युकेट झाले पाहिजे, त्यांचं नॉलेज वाढलं पाहिजे, असं काहीतरी आपण दाखवायला पाहिजे. आणि जर तसं काही दाखवण्यासारखं आपल्या लाईफमध्येच घडत नाहीये सध्या, तर मग मी का उगाच बोर तर नाही करत आहे बा माझ्या ऑडियन्सला असं मला वाटलं आणि म्हणून मी ब्रेक घेतला. तर मला स्वतःला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं, कारण लास्ट 2 वर्षापासून तर मी डेली न चुकता एक व्हिडिओ अपलोड करत आली आहे, तर मला स्वतःला ह्या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटलं. आणि ज्या माझ्या मैत्रिणी मला मिस करताय, ज्यांना खरोखर माझे व्हिडिओ आवडतात, तर म्हणून मग मी त्यांच्यासाठी एक निर्णय घेतला, मी कम्प्लीट बंद नाही करणार, व 8-1 दिवसातनं वगैरे कधी एक कधी दोन जसं जमेल तसं मी तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करत राहील, एकदम बंद करण्यापेक्षा. म्हणजे मलाही थोडस तेवढंच विरंगुळा मनाचा मला वाटलं की हा बो आहे काहीतरी तुमच्यावर शेअर करण्यासारखं, तर मी नक्कीच शेअर करेल. पण एवढं रेग्युलर बेसिसवर करेल की नाही करेल असं मला तरी नाही वाटत ते सध्या तरी, कारण की मी खूप प्रयत्न केले, माझ्या परीने खूप प्रयत्न केले. मी ओडिसाला 1 महिना जाऊन राहिली, मी दिल्लीला गेली, का तर मग काहीतरी व्हिडिओमध्ये क्रिएटिव्हिटी, काहीतरी नवीनपणा, काहीतरी नवीन दाखवू, असेच उद्देश असायचे माझे त्या सगळ्या गोष्टी करण्यामागचे. म्हणजे मी जे 23 वर्ष केलं नाही माझ्या मॅरेज लाईफमध्ये, मॅरिड लाईफमध्ये एकटी फिरणं, कुठे कुठे जाणं, ते मी युट्यूबमुळे मी ते केलं, ते शक्य झालं. चला मला छान वाटलं, मला काही शिकताही आलं, मी एन्जॉय केलं त्या सगळ्या गोष्टी, त्याच्याबद्दल काही वादच नाही. कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे असं म्हटलं जातं, पण किती किती प्रत्येक गोष्टीला एक लिमिट आहे ना, अजून किती कन्सिस्टन्सी ठेवू आणि किती व्हिडिओ व्हायची वाट बघू असं कुठेतरी मला वाटलं. हार नाही मानली पाहिजे हे मीच बऱ्याचदा सांगितलंय, पॉझिटिव्ह राहायचं वगैरे, पण प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं आय थिंक, आणि मी बरेच वाट बघितली असं मला वाटतं. पण हो, हे सगळं कारण आहे की मी त्याच्यामुळे डेली व्हिडिओ नाही बनवत आहे,
खास माझ्या चाहत्यांसाठी ज्यांना मी आवडते, माझे व्हिडिओ आवडते, तर नक्कीच मी 8 दिवसातून 1 म्हणा 2 म्हणा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्याशी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार की तुम्ही मला मिस केलं. तर चला, जे मी जे मला बघणारे आहेत तुम्ही कमीत कमी बघा की ऍटलीस्ट मला वाटेल की हो, मी ज्यांच्यासाठी बनवते ते बघताय आणि माझ्या बनवण्याचा काहीतरी यूज होतोय. तरी पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. चलो, बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.